म्हजी रिस्पॉन्सिबिलिटी की चारूय मतदारसंघान म्हजो पक्ष कसो स्ट्रॉंग करपाचो, त्या चाळीसूय मतदारसंघाचे लोकांचे विषय कसे घेऊपाचे, हे म्हजे काम. आणि हा म्हजे पक्षाक चाळीसूय मतदारसंघात स्ट्रॉंग करतलोच. एकूणच माझं असं म्हणणं आहे की सगळ्या अलायन्स मधल्या ज्या पार्ट्या असतील त्यांना आपला पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. ती जबाबदारी तिथल्या स्थानिक नेत्यांवर असतं, कार्यकर्त्यांवर असतं की पक्ष खालील तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचला पाहिजेत. त्यासाठी सर्वत्रच प्रचार करणं, तशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करणं हे कर्तव्यच आहे. परंतु याच्यामध्ये अमितने काय म्हटलं हे मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की एक दुसऱ्याला सहकार्य जर पाहिजे असेल तर पाहते ज्या भागामध्ये ज्यांना मतदान करायचं आहे की निवडून आणायचं आहे तर दुसऱ्या पार्टीचं ज्यावेळेला सहकार्य घेतो त्यावेळेला त्याही पार्टीचं अस्तित्व तिथं असलंच पाहिजे ना. आता संघटन स्थळागाळापर्यंत आम्ही पोहोचवलं नसेल पार्ट्यांनी तर मग आम्ही एक दुसऱ्याला मदत कशी करू शकणार. कन्फ्युजन नाही होणार का म्हणजे जिथे स्थानिक इथे? नाही नाही नाही, सगळ्याच ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये कोणीही पार्टी वाढवण्याचं तळागाळ पोहोचणं थांबत नाही. सर्वत्रच प्रचार आणि तशा प्रकार संघटन उभं करायचं असतं. परंतु इथं दुसऱ्याही पक्षाला तोच अधिकार आहे. आणि ज्यावेळेला अलायन्स होतं त्यावेळेला वरच्या लेवलवरनं अलायन्स केल्या जातं की तुम्हाला काय त्या ठिकाणी तुमची केवढी किती त्या ठिकाणी संघटनात्मक ताकद आहे त्या आधारवर तिकीट वाटप त्या ठिकाणी सीट शेअरिंग होतं.